एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 4। फक्त समजलं पाहिजे की या बुक्समध्ये कशाच्या एंट्रा होतात। भेटला साडांना प्रॉब्लेम, बघा काय दिलंय। प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स फ्रॉम द सबसिडरी बुक्स। आता ॲक्च्युली आज सबसिडरी बुक्स तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे। पण मी तुम्हाला एक दोन लेक्चरमध्ये सांगितलं होतं, सबसिडरी बुक्समधलं तुम्हाला त्यांनी दिलं आहे परचेस बुक, परचेस रिटर्न बुक, दोनच बुक दिलेले आहेत। तर परचेस बुकमध्ये कुठले ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात हे कळायला पाहिजे। आपण सांगितलं होतं तरी परत एकदा सांगतो, परचेस बुकमध्ये ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट। गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवरती जर गुड्स खरेदी केला तर त्याच्या एंट्री होतात परचेस बुकमध्ये। काल आपण एक बघितलं पण होता क्वेश्चन्स, न महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, दोन कंडिशन तुम्हाला मी त्या दिवशी सांगितल्या होत्या, गुड्स परचेस पाहिजे आणि क्रेडिटवरती पाहिजे। कॅशमध्ये असेल तर याच्यामध्ये एंट्री होणार नाही। म्हणजे तुम्हाला सिम्पली कळायला पाहिजे हे अमोल, ऐश्वर्य, विवेक हे कोणाचे नाव आहेत, नेम ऑफ द सप्लायर आहेत हे सगळे। इथं पर्टिक्युलरच्या ऐवजी कधी नाव असतं नेम ऑफ सप्लायर। म्हणजे याचा अर्थ असा होतो आपण या सगळ्यांकडून गुड्स परचेस केलाय, कसा परचेस केलाय आणि क्रेडिटवरती। मग सांगा हे अमोलची एंट्री काय होईल ऑक्टोबर 2 परचेस अकाउंट डेबिट टू अमोल्स अकाउंट, परचेस अकाउंट डेबिट टू ऐश्वर्या, परचेस अकाउंट डेबिट टू विवेक, परचेस अकाउंट डेबिट टू शेठ, कोणता शेठ आहे, परचेस अकाउंट डेबिट टू शाबरी। सिंपल आहे का? फक्त तुम्हाला माहिती हे पाहिजे होतं की परचेस बुकमध्ये क्रेडिटवरती परचेस केलेले एंट्रा होतात, समजलं का? आता त्याच्यानंतर दिले परचेस रिटर्न, म्हणजे खरेदी केलेला माल परत केला, ऐश्वर्याला परत केला, शेठला परत केला, शाबरीला परत केला, काय एंट्री होईल याची? पहिले ऐश्वर्यावाली सांगा, ऐश्वर्या अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, शेठ अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, शाबरी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न। एवढं सिंपल आहे याच्यामध्ये, ठीक आहे? चला, कुठले कुठले अकाउंट मारायचे आपल्याला? एक बनवा परचेस अकाउंट, त्यानंतर परचेस रिटर्न अकाउंट, आणि नंतर या सगळ्यांची नावं रिपीट करू नका, एक एक अकाउंट बनवा, परचेस आणि परचेस रिटर्न, थोडेसे मोठे बनवा परचेस आणि परचेस रिटर्न इन द बुक्स ऑफ फॉर्म। तुम्ही पण तयार करा अकाउंट, आपण सोबत सॉल्व करू इन द बुक्स ऑफ फॉर्म। फॉर्मेटिंग नंतर करा, फक्त हेडिंग टाका, म्हणजे काय अकाउंटचं नाव टाका डेबिट क्रेडिट एवढं, कॉलमच्या नावासाठी जागा ठेवा। परचेस झालं, परचेस रिटर्न झालं, त्यानंतर कोण आहे अमोल। आता अमोलला बघा ट्रान्झॅक्शन एकच आहे फक्त गुड्स परचेसवालं, म्हणजे अमोल एक 5-1 ओळींचं बनवा, 5-1 लाईनचं, ऐश्वर्या अमोल। अरे ऐश्वर्याचं काय स्पेलिंग आहे रे, ऐश्वर्या बरोबर आहे, ऐश्वर्याचं अकाउंट, अमोल झालं, ऐश्वर्या झालं, विवेक, शेठ आणि शाबरी। हा एक 6-7 लाईनचे बनवा, एका पेजवरती 3 बनवा, 2 बनवले तर बेस्ट राहील, एका पेजवरती 2 किंवा 3 बनवा मॅक्झिमम। परचेस रिटर्नमध्ये कोण नवीन आहे काय सोडून, ऐश्वर्या, शेठ, शबरी बरं का, शाबरी नाही, शाबरी आपण ओरडे, शाबरी विद्या, नवनाथांची विद्या होती शाबरी विद्या, आणि शबरी पण आहे।
फक्त कॉलमचे नाव टाका, हे आपलं ह्याचं अकाउंटचं नाव टाका, कॉलमच्या हेडिंगसाठी जागा ठेवा तुम्ही नंतर. तुमचं काय नवरात्री संपली नाही का? आजचा रंग जांभळा. ठीक आहे, जणी ते सेमच घालून आलेत कपडे. ठीक आहे, येतं एक हे तुम्ही लिहून ठेवा, गुड्स परचेज ऑन क्रेडिट एवढं तुम्ही मार्क करून ठेवा, म्हणजे तुमच्या नंतर लक्षात येईल. परचेज बुकमध्ये कुठल्या एंट्री होतात तर गुड्स परचेज ऑन क्रेडिट. काय अवेलेबल बॅलन्स? नीट कर, नीट कर. काय 33 33? शिव पार्वती. हां ठीक आहे, आणि त्या दोघांमध्ये डिवाइड करायचं रेशोनुसार, लक्षात ठेव. आता प्रॉब्लेम पूर्ण कर, ते कॅश बँकमध्ये पण तेवढाच बॅलन्स यायला पाहिजे तुझा. नाही नाही, इथं करायचं. करा लवकर, करा लवकर. चला वेळ का घालू? 33. ए चला, झालं का पहिले? आवरा पटकन आवरा. काय राहिलं आता? मेरा वचन आहे, मेरा शासन. इथंच करायचं, आत्ताच करायचं, लवकर. 15-20 मिनिटासाठी कशाला घरी नाही आता आहे, इथंच करा ना पटकन. 15-20 मिनिटं लागतील फक्त, आवरा. हे झालं का गुड्स परचेस ऑन क्रेडिट लिहिलं का? चला, फर्स्ट जर्नल एंट्री October 2nd, परचेस अकाउंट डेबिट टू अमोल्स अकाउंट, परचेसच्या डेबिटला 2019 October 2nd. हर्षल तुझं तू सोडव रे, टू अमोल्स अकाउंट. किती रुपये अमोलची? 7500 अमाऊंट आहे. सेकंड इफेक्ट करा अमोलच्या क्रेडिटला बाय परचेस. परचेसमध्ये केली का एंट्री तुम्ही टू अमोल्स अकाउंट? आता अमोल अकाउंटमध्ये क्रेडिटला चला, बाय परचेस अकाउंट 2019 October 2nd. झालं का? त्यानंतर आहे ऐश्वर्या, परचेस अकाउंट डेबिट टू ऐश्वर्याचा अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू ऐश्वर्याचा अकाउंट. सेकंड इफेक्ट कुठं जाईल? ऐश्वर्याच्या क्रेडिटला बाय परचेस. चला 7 तारीख ऐश्वर्याच्या क्रेडिटला बाय परचेस 2019 October 7 बाय परचेस अकाउंट. अमाऊंट किती होती याची? ओके चला, इथपर्यंत कंप्लीट करा. तुम्ही बोर्डवरती बघायची काही गरज नाही मला वाटते, तुमच्याकडे लेजर्स आहेत. जर्नल एंट्री सांगतोय मी, तर कॉपी करा ना, इकडे बघायला गेलं की राहून जाईल तुमचं. इथपर्यंत कंप्लीट करा सर्वांनी. झालं का? समोर आहे परचेस अकाउंट डेबिट टू विवेक 11 तारीख. चला, परचेसच्या डेबिटला टू विवेक अकाउंट. परचेसच्या डेबिटला टू विवेक्स अकाउंट 3900 11th October. आणि सेकंड इफेक्ट विवेकच्या क्रेडिटला बाय परचेस 3900 आले इथपर्यंत सर्वजण? पाठीमागे राहिले नाही ना कोण? ठीक आहे चला, समोर कोण आहे बघा, कोणाचा अकाउंट आहे? परचेस अकाउंट डेबिट टू शेट अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट द्या शेटच्या क्रेडिटला. थर्टी थ्री. हा झाला टॅली?
33 मध्ये दोन आउटसाइडर आहेत आता, पार्वती लोन आणि क्रेडिटर्स. पार्वती लोन आउटसाइडर आहे, तिचंही लोन अकाउंट बनणार, ती काही पार्टनर नाही, त्याच्यामुळे तिचं अकाउंट बनवावं लागणार, ती बाहेरची व्यक्ती आहे. आणि त्यांच्या रेशोनुसार पैसे द्यायचे त्यांच्याकडे अवेलेबल कॅश बॅलन्स. त्या दोघांचा रेशो काय होतोय बघा. हे झालं तुमचं शेट पर्वती अकाउंट, परचेस अकाउंट डेबिट टू शबरीज अकाउंट. चला परचेसच्या डेबिटला टू शबरी, टू शबरीज अकाउंट 1000 आणि शबरी अकाउंटमध्ये क्रेडिटला बाय परचेस. October 27 बाय परचेस अकाउंट अमाऊंट किती आहे शबरीची 1000. झालं इथपर्यंत करा कंप्लीट. चला आता परचेस रिटर्न घ्यायचं आहे आपल्याला. हे एकदा क्वेश्चनमध्ये लिहून ठेवा बरं. परचेस रिटर्न बुकमध्ये कुठल्या एंट्री होतात? गुड्स परचेस ऑन क्रेडिट रिटर्न टू क्रेडिटर्स, क्रेडिटर्सला परत केला, उधारीवरती घेतलेला माल होता तो रिटर्न केला, त्याची एंट्री द्या. म्हणजे त्याची एंट्री होतात परचेस रिटर्नमध्ये. झालं झालं का करायचं? झालो. पहिलं दिलं बघा ऐश्वर्या, ऐश्वर्याला गुड्स रिटर्न केलाय, काय जनरल एंट्री होईल? ऐश्वर्याचं अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. चला ऐश्वर्याच्या डेबिटला टू परचेस रिटर्न ऑक्टोबर 10 ऐश्वर्याज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट 480. अमाऊंट 480 आहे ना, 480 ऐश्वर्याच्या डेबिटला टू परचेस रिटर्न. आणि परचेस रिटर्नमध्ये क्रेडिटला बाय ऐश्वर्या अकाउंट 2019 October 10 बाय ऐश्वर्याज अकाउंट. झालं का? त्यानंतर सेम वे इफेक्ट करायचा शेटचा. शेट्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट 20 तारखेला 650. शेट्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट 650 650. आणि परचेस रिटर्नमध्ये क्रेडिटला बाय शेट्स अकाउंट 650 650. झालं का? और इथपर्यंत या सर्वजण, राहिला असेल कोणाचं तर सांगा. हां केली कालची पण एंट्री, ठीक आहे. इथपर्यंत झालं का? समोर एक आणखी परचेस रिटर्न आहे शबरी, शबरीज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. शबरीच्या डेबिटला चला टू परचेस रिटर्न 28 2019 28 टू परचेस रिटर्न अकाउंट 200 आणि परचेस रिटर्नमध्ये क्रेडिटला बाय शबरीज अकाउंट
28 200 रुपीज। झालं का? एवढं सिंपल आहे। आता लेजर क्लोज करायचं काम तुमच्याकडे, कॅरेट डाऊन ब्रॉट डाऊन करा पटपट, चाल। कुणाचं काही राहिलं असेल तर विचारा मला, काही प्रॉब्लेम नाही। झालं असेल तर क्लोज करा, बॅलन्स सांगा मला। हॅलो, दोन तीन बारा बारा सहा अठरा अठरा एक एकोणीस वीस दोन चार तेरा एकवीस तीनशे बाराशे नाटनपात तेरा तेराशे तीस किती मानसी, तुझा ॲन्सर बरोबर आहेत का चेक कर, असंच केलं आहेत का अमाऊंट, बाकीच्यांनी चेक करा। परती किती राहते? 150, 5850। साड्यांचे लेजर क्लोज झाले का? सीता कुठे आहे? सीता शेट अकाउंट 5850 कॅरेट डाऊन आहे। कुणाचं झालं का?
परचेस रिटर्न झालं का? ज्यांचं झालं आहे त्यांनी ट्रायल बॅलन्स बनवा. चला झालं टॅली काय? डेफिशियन्सीची टोटल कशाची काय येतो? 2 मिनिटं थांब, सोडणार आहे, 5 मिनिटं थांब. आता झालं आला ट्रायल, टॅली झाला का? याला 4च कॉलम आहे, डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज. तुमचं डेबिटला परचेस आहे 21,300, त्यानंतर काय परचेस रिटर्न बघा, क्रेडिटला ब्रॉड डाऊन आहे 1,330. नेक्स्ट काय आहे सांगा, परचेस रिटर्न नंतर काय? अमोलला क्रेडिट बॅलन्स आहे 3,500. अरे कुठे गेलं? हां किती अमोलचा बॅलन्स? अरे ब्रॉड डाऊन फक्त, टोटल नको सांगू. 7,500. ओके ठीक आहे, 7,500. त्यानंतर कोण आहे? ऐश्वर्या. ऐश्वर्याचा किती ब्रॉड डाऊन बॅलन्स आहे? 1,920. बरोबर आहे. त्यानंतर कोण आहे? विवेक. किती विवेकच्या अकाउंटचा बॅलन्स? 3,900. बरोबर. त्यानंतर कोण आहे? शेठ का? किती बॅलन्स आहे याचा? 5,850. क्रेडिटलाच आहे याचा पण ब्रॉड डाऊन. आणि शेवटी शबरी. दोन्हींची टोटल बरोबर होते का तेवढीच? डेबिटलाच एकच फिगर आहे, 8 आणि 9, 9, 3, 12, 12 आणि 5, 17, 17 आणि 17. ठीक आहे, 8, 17, 17 आणि 9, 26, 26 आणि 8, 34, 34 आणि 8, 42, 4,200. 8, 9, 9, 9, 10, 12, 12 आणि 5, 17, 4,200. 21,400 आणि वरती 70 आणि 30. 8, 9, 9, 3, 12, 12 आणि 5, 17, 17,000. 8, 9, 8, 17, 17 आणि 9, 26, 26 आणि 8, 34, 34 आणि 8, 42, 50 आणि 50, 100. 21,300. बरोबर, 21,300 टॅली व्हायला पाहिजे ट्रायल बॅलन्स. बाकीच्यांचं काय? बरोबर आहे. कुठलं राहिले? लेजर क्लोज झालेत. हे बॅलन्स बरोबर आहेत का तुझे? बघ, एक एक अकाउंटचा बॅलन्स चेक कर, एवढा बॅलन्स आहे का? हे बॅलन्स आहेत अकाउंटमधले. जे चुकलं असेल ते सांग. सगळे बरोबर आहेत का? केलं का करेक्शन? कुठला? विवेक. काय विवेकमध्ये तर काय एकच एंट्री होते फक्त. चेक करा, चेक करा, चुकलं असेल तर चेक करा, जे चुकलं आहे तुमचं ते चेक करा. झालंय? हो कळालं, कळालं. एक बरोबर आलाय तर किती आनंद झालाय. तुमचं सगळ्यांनी कम्प्लीट केलं का? राहिलंय का कोणाचं? झालं कम्प्लीट ट्रायल बॅलन्स पर्यंत? केलं का ट्रायल बॅलन्स बनवला? नक्की. त्यानंतर कुठला प्रॉब्लेम आहे?
आता हा प्रॉब्लेम जर तुम्ही मला सांगा म्हणले तर यातला फक्त सेल्स बुक आणि सेल्स रिटर्न बुक सांगतो. हे बघा प्रॉब्लेम नंबर 17. कुठले बुक दिले त्यांनी आपल्याला? परचेस बुक आणि परचेस रिटर्न, हे दोन तर झाले आत्ताच. बरोबर, म्हणजे एंट्री बघा, परचेस अकाउंट डेबिट टू मोहन, परचेस अकाउंट डेबिट टू सोनल. इथं काय होईल? मोहन्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. आता सेल्स बुकमध्ये समजून घ्या, सिम्पल आहे. जसं परचेसमध्ये गुड्स परचेस ऑन क्रेडिट आहे, इथं गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. आणि सेल्स रिटर्नमध्ये जो क्रेडिटवरती माल विकला होता तो रिटर्न आला. हे मार्किंग करून ठेवा, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, रिटर्न बाय कस्टमर, रिटर्न बाय कस्टमर, गुड सोल्ड ऑन क्रेडिट, रिटर्न बाय कस्टमर. कस्टमरने रिटर्न केला उधारीवरती विकलेला माल. कस्टमर कस्टमर म्हणा किंवा डेटर म्हणा, चला डेटर तुम्हाला सोपं वाटेल. ऑब्लिक करून कुठं? कस्टमर एस्ट करून मर डेटर. ए ऐका फक्त, मला आता सेल्स बुकमधली एंट्री सांगा, परचेस बुकमधल्या येते ते तुम्हाला. बरोबर आहे, ही सेल्स बुकमधल्या जनरल एंट्री काय होतील? मंगेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, के नारायणचं अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता सेल केलेला माल मंगेशने रिटर्न केला आहे, मंगेश इज गिवर. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू मंगेश अकाउंट. बरोबर समजलं का सगळ्यांना? सेल्स बुकमध्ये तुमचे क्रेडिट सेल्सच्या एंट्री असतात, म्हणजे डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स. आणि सेल्स रिटर्नमध्ये तो कस्टमरने माल परत केला आहे, म्हणजे तो गिवर आहे. सेल्स रिटर्नला डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू मंगेश अकाउंट. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना? आता एक खाली एक दिले बघा त्यांनी जर्नल प्रॉपर. आता जर्नल प्रॉपर काय म्हणजे नाही कळलं तर जाऊ देत, नाही कळू दे. आपल्याला जर्नल एंट्री येते 10 मे 2011 आपण काय केले, फर्निचर परचेस 6000 ऑन क्रेडिट फ्रॉम राजेश. जर्नल एंट्री येते आपल्याला, काय जर्नल एंट्री करणार? फर्निचर अकाउंट डेबिट टू राजेश अकाउंट, म्हणजे याची पण पोस्टिंग करू शकता तुम्ही, फर्निचर अकाउंट आणि राजेश अकाउंट. जर्नल एंट्री लिहून ठेवा, 6000. हे जर्नल प्रॉपर म्हणजे एक सबसिडरी बुक आहे, ते आता पुढच्या टॉपिकमध्ये आहे आपल्याला. म्हणजे दुसरं काय नाही, जर्नल अकाउंट आहे, जर्नल एंट्री आहेत. फर्निचर अकाउंट डेबिट टू राजेश अकाउंट, त्याचं पण पोस्टिंग करा लेजर बनवून. झालं? आता लेजरमधला कुठला प्रॉब्लेम आहे तुम्हाला वाटतोय, जो मी अजून सांगितला पाहिजे? नवीन आहे, युनिक आहे, कुठला प्रॉब्लेम आहे असा? 22 होमवर्क होता कालच, बहुतेक 22 झालं काल आपला ना, 20 होमवर्क होता आणि 22 घेतला आहे मी काल, नाही झाला? ठीक आहे ना, बघू दे ना काय असं त्याच्यामध्ये. ए अरे आत्ता केलं तेच येणार आहे, परचेस आणि परचेस रिटर्न आहे फक्त त्याच्यामध्ये, काय नवीन आहे? 2 मिनिटं थांबा, 22 मध्ये काय वेगळं आहे? सेमच आहे ना. मग आता किती राबवून घेणार, प्रत्येक प्रॉब्लेम मला सोडवायला लावतंय काय? पुढं बघा कुठला अजून. हे 25 नंबर आहे घेतला नाही राजा आणि कोण आहे राणी रवी, जो घेतलाय तसा सेम येतो. आहे तुम्हाला होमवर्क आहे 25th, सेम प्रॉब्लेम घेतलाय आपण. 25 हां, एक कांबळे एक राहिलाय का? 27 नंबर कांबळे शिंदे. बघा बरं कांबळे शिंदे मध्ये काय अवघड आहे बघा. काय करायला लावलं तुम्हाला? प्रिपेअर शिंदेज अकाउंट, शिंदेचं अकाउंट बनवायला लावले, म्हणजे कांबळेच्या बुक्समध्ये शिंदेचं अकाउंट. लयच मराठी झाले का वाटायला, कांबळे शिंदे टॅली झाला. 2 मिनटं फक्त थांबा, 2 मिनटं फक्त, यांना पाठवणार आहे मी, मग आपल्यालाच वेळ आहे, थांबा जरा. हां बघा काय दिलंय, हे 2 मिनटं समजून घ्या. शिंदेचं अकाउंट शोध डेबिट बॅलन्स, म्हणजे डेबिटला ब्रॉट डाऊन, समजून घ्या प्रॉब्लेम. डेबिटला ब्रॉट डाऊन बोलू नका,
सोल्ड गुड्स टू शिंदे, बोला शिंदेज अकाउंट डेबिट टू सेल्स, शिंदेचाच अकाउंट बनवतो आहे आपण. रिसिव्ह कॅश फ्रॉम शिंदे, कॅश अकाउंट डेबिट टू शिंदे. क्रेडिट सेल्स टू शिंदे, शिंदे अकाउंट डेबिट टू सेल्स. रिटर्न गुड्स फ्रॉम शिंदे, शिंदेने गुड्स रिटर्न केला, सेल्स रिटर्न टू शिंदे. रिसिव्ह कॅश फ्रॉम शिंदे, कॅश अकाउंट डेबिट टू शिंदे. रिसिव्ह क्रॉस चेक फ्रॉम शिंदे, बँक अकाउंट डेबिट टू शिंदे. क्रेडिट सेल्स टू शिंदे, शिंदे अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. फक्त इथं फेब्रुवारी महिना पण आला आहे, म्हणजे तुम्ही ब्रॉड डाऊन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पण एंट्री करायच्या त्यात. म्हणजे जानेवारी, बघा लक्ष घ्या, जानेवारी संपल्यानंतर तुम्ही 1 फेब्रुवारीला ब्रॉड डाऊन करणार ना, मग तिथून पुढं ह्या 15 आणि 28 एंट्री करून परत क्रेडिट डाऊन, आणि मग पुढचा ब्रॉड डाऊन कधी होईल? 1 मार्चला. बरोबर. शिंदेज अकाउंट सेटल हिज अकाउंट बाय पेईंग कॅश, आणि डिस्काउंट अलाउड केला 200 रुपये दिला आहे. तुम्ही कॅश किती राहिले ते काढू शकता ना, क्लोज करून कळतं ना किती पैसे घ्यायचे. त्याला डिस्काउंट अलाउड दिला 200 रुपये. काय करायला लावलं त्यांनी? फक्त शिंदेचं अकाउंट ॲट द एंड ऑफ इच मंथ, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्हीचं बनवायचं. काय अडचण याच्यामध्ये? काय वेगळं आहे का? काय जमल करायला? ठीक आहे, चला उद्या ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे आहेत. हां हां ना, उद्या ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे आहेत. माझा टॉपिक संपला आपला. ठीक आहे, चालेल, या तुम्ही.